मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे। लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक, म्हणजे लहानात लहान अशी संख्या ज्या संख्येमध्ये दिलेल्या संख्यांचा पूर्ण भाग जातो। तर पहिलं उदाहरण घेऊया आपण, 3 आणि 2 या संख्यांचा लसावी काढणे। आता 3 आणि 2 या संख्येचा लसावी काढण्यासाठी मी बघा काय केलं आहे, ही झाली माझी 3 संख्या आणि ही झाली 2। या ठिकाणी मी हे जे जोड ब्लॉक्स आहेत 3 म्हणून 3 घेतलेत आणि या ठिकाणी हे 2 जोड ब्लॉक्स, तर मी 2 लिहिलं। आता जोड ब्लॉक्सच्या सहाय्याने लसावी काढतो आपण, तर काय करायचं बघा, मी या 2 पैकीच इथे लिहू शकतो, परंतु हे 2 आपल्याला दिसावे म्हणून मी या ठिकाणी थोडंसं असं उदाहरण घेतो आहे। हे झाले माझे हे 3 आणि हे झाले हे 2। आता प्रथम मी हा किंवा हा कुठलीही एक संख्या घेईल, तर हे घेत असताना प्रथमतः मी लहानापासून संख्या घेतो आहे, याला हे 2 होते म्हणून एवढेच 2 मी याला इथे जोडतो। आता इथे जोडल्यामुळे ही संख्या झाली माझी 4। आता या संख्येमध्ये 3चा भाग देईल का बघूया। 3 जर पाहाल तर आपण 3 एक 3, पण हा एक शिल्लक राहतो म्हणजे पूर्ण भाग जात नाही, 2चा मात्र निश्चित भाग जातो, ओके, म्हणून याला मी असंच ठेवतो। आता परत हा जो 3चा भाग आहे, तर इथे परत मी 3 संख्या दुसरी जोडतो आहे, हे जोडले ब्लॉक, आता झाले माझे 6 ब्लॉक्स। आता या 6 ब्लॉक्समध्ये एवढाले भाग जातील होतील का बघा, 3चा 1 भाग आणि 3चा 2 भाग होतात, म्हणजे या 6मध्ये 3चा पूर्ण भाग जातो। अगदी त्याचप्रमाणे या 6मध्ये 2चा पण पूर्ण भाग जातो का बघूया, 1, 2 आणि 3, या 1 भाग 2 भाग आणि 3 भाग एवढा होतात, म्हणजेच या 6मध्ये 2चा पण पूर्ण भाग जातो। म्हणजेच ही एक अशी संख्या आहे की या संख्येमध्ये 3चा पण पूर्ण भाग जातो आणि 2चा पण पूर्ण भाग जातो, आणि म्हणून हा झाला माझा लसावी। आता मी याला बाजूला करेल आणि हा लसावी जो आहे हा किती आहे बघा, आपण काय केलं होतं तर 3 आणि 2चा आपण काढला होता लसावी, तो किती निघाला बघा, तर तो निघाला आपला 6। आणि अशा प्रकारे आपण जोडोप्लाच्या सहाय्याने लसावी काढू शकतो। दुसरं उदाहरण घेऊ आपण, 3 आणि 4चा लसावी काढणे। आता 3 आणि 4चा लसावी काढण्यासाठी मला परत काय करावं लागेल बघा, तर परत मी या ठिकाणी 3 ही संख्या घेतो आणि 4 ही संख्या घेतली आहे। आता 3 आणि 4 घेण्यासाठी मगाच्या उदाहरणासारखं आपण परत बघा मी काय करतो आहे, तर हे इथे दिसावे हां याच्यासाठी, फक्त 3 आणि 4 मला दिसावे याच्यासाठी मी काय करतो आहे बघा, हे 1 3 घेतले आणि हे 4 घेतले, परत मी या ठिकाणी 3चा 1 भाग जोडून पाहतो आहे, या ठिकाणी 3चा भाग जोडला, आता हा झाला 6चा भाग, या 6मध्ये 3चा पूर्ण भाग जाऊ शकतो, एवढ्याला मी 2 भाग करू शकतो, पण एवढ्याला करू शकतो का बघा, 4चा 1 भाग झाला पण दुसरा भाग मात्र 2चाच झाला, म्हणजे भाग पूर्ण करू शकत नाही, याच्यामध्ये भाग जाऊ शकत नाही, म्हणून मी याला याप्रमाणेच ठेवणार। आता 4चा भाग घेतो, 4चा मी परत 1 भाग घेतला, आता हे झाले 8। आता याच्यामध्ये 3 3 जे भाग पडतात का बघूया, 1 भाग 2 भाग नाही, 3चा भाग इथे जात नाही, मग 4चा तरी जातो का ते बघून टाकू आपण, 4चा भाग जातो आहे, ओके, 4चा भाग जातो, मात्र 3चा इथे भाग जात नाही। परत मग आता आपण एक काम करू, हा किचा भाग होता माझा 3चा भाग होता, आणि परत मी या ठिकाणी 3 जोडतो आहे याप्रमाणे। आता इथे बघू आपण, 3चा 1 भाग, 3चा 2 भाग आणि 3चा 3 भाग, 3चा पूर्ण भाग जातो। आता 4चा भाग बघूया आपण जातो का पूर्ण, 1 2 आणि इथं मात्र शिल्लक एकच राहिला, म्हणजे इथे 4चा पूर्ण भाग जात नाही, म्हणून याला याचप्रमाणे ठेवणार। हा आपला कितचा भाग होता, 4चा, म्हणून इथे परत मी 4 जोडतो आहे याप्रमाणे। तर आता हे झाले माझे बघा, या ठिकाणी 3चा भाग देऊन बघू आपण, म्हणजे 3चे भाग पडतात का, 1 भाग, तर 3चे 2 भाग, 3चे 3 भाग आणि 4 भाग, यास 3चे 4 भाग पडतात, म्हणजे 3चा इथे भाग निश्चित स्वरूपात जातो आहे, 3 1 3, 3 3 6, 3 3 9, 3 4 12, 12मध्ये 3चा भाग जातो। आता परत बघूया आपण की या ठिकाणी एवढ्याला 4 भाग पडतात का, 1 4चा भाग, दुसरा 4चा भाग आणि तिसरा 4चा भाग, 4चा पण भाग जातो,
म्हणजे ही एक अशी संख्या मला मिळाली की या संख्येमध्ये तीनचा पण भाग जातो आणि चारचा पण भाग जातो, मग याला आता मी बाजूला करतो आणि या ठिकाणी तीन आणि चार चा लसावी मला किती मिळाला बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा। तर याप्रमाणे मला या तीन आणि चारचा लसावी 12 मिळालेला आहे मित्रांनो। आता आपण तिसरं उदाहरण घेऊया, दोन तीन आणि चारचा लसावी काढणे, त्यासाठी मला परत एक दोनचा ब्लॉक घ्यावा लागेल, तीनचा एक ब्लॉक घ्यावा लागेल आणि चारचा एक ब्लॉक घ्यावा लागेल। याप्रमाणे मला आता दोन तीन आणि चारचा लसावी काढायचा आहे। मग मी काय करायला पाहिजे, तर या ठिकाणी हे मी सुरुवातीलाच बोललो आहे की आपल्याला दिसावं म्हणून ठेवलं आहे, नाहीतर मी इथनंच एक ब्लॉक घेतलो असतो। म्हणून मी ही दोनची संख्या, ही तीन संख्या आणि ही एक चार संख्या घेतो आहे, ब्लॉक घेतो आहे। परत मी लहान जो भाग आहे तिथून सुरुवात करतो, तर मी या ठिकाणी याला परत दोन ब्लॉक जोडले। आता इथे दोनचा भाग जातो कारण दोन दोनचे समान गट पडतात, पण तीनचा भाग जात नाही कारण तीनचा एकच गट पडतो। त्याचप्रमाणे चारचा एकच गट पडतो, चारचा भाग, पण तीनचा भाग जात म्हणजे तीनही संख्येमध्येचा भाग या संख्येमध्ये जात नाही, म्हणून याला याप्रमाणे ठेवू। आता मी याला परत तीनचा दुसरा भाग जोडतो आहे दुसऱ्या गटाला। आता इथे जर पाहिलं तर तीन तीनचे दोन गट पडतात म्हणजे तीनचा भाग जातो, दोनचे पण दो गट पडतात म्हणजे दोनचाही भाग जातो, मात्र चारचा भाग देताना चारचा एक गट पडतो आणि दोनच शिल्लक राहतात, म्हणजे चारचा इथे पूर्ण भाग जात नाही, म्हणून याला पण मी याप्रमाणे ठेवतो। आता इथे मी या भागाकडे जातो, इथे मी याप्रमाणे जोडलं। आता इथे चार चारचे दोन भाग पडतात म्हणजे चारचा निश्चित भाग जातो, दोन दोनचे पण गट पडतात म्हणून दोनचा पण भाग जातो, मात्र तीनचा भाग जातो का बघू, बघा एक भाग दोन भाग आणि तीनचा भाग जात नाही कारण इथे दोनच शिल्लक राहतात दोन दोन भाग देऊन, म्हणजेच या ठिकाणी तीनचा भाग जात नाही, म्हणजेच तीनही संख्येंचा या संख्येमध्ये पूर्ण भाग जात नाही। परत मी छोट्या अंकाकडे येतो, इथे दोन दोनचे भाग जोडले होते म्हणून परत इथे दोनचा भाग जोडतो, इथे दोन दोनचे भाग पडतात म्हणजे दोनचा भाग निश्चित जातो, तीन तीनचे पण गट पडतात म्हणजे तीनचा पण भाग जातो, आता चारचाचे जर गट पाडले तर चारचा एकच गट पडतो, दोन शिल्लक राहतात म्हणजे चारचा भाग जात नाही, म्हणून ही संख्या अजरीत ठेवू। परत हा तीन तीनचा भाग होता, इथे मी तीन भाग जोडले, बघा तर तीनचा निश्चित भाग जातो आहे, मग दोनचा भाग जातो का बघू आपण, दोन एक गट दोन गट तीन गट आणि चार गट, पण एक शिल्लक राहतो म्हणजे दोनचा इथे भाग जात नाही। त्याचप्रमाणे चारचा भाग जातो का बघू आपण, तर इथे जर बघितलं तर चारचा एक गट पडतो, चारचा दुसरा पडतो, पण इथे एक शिल्लक राहतो म्हणजे चारचा पण इथे भाग जात नाही, म्हणून ही सुद्धा संख्या नाही। आता हा आपला चारचा गट होता, मग इथे परत मी चारचा भाग जोडला। आता इथे बघूया, चारचा एक भाग, चारचा दुसरा भाग आणि चारचा तिसरा भाग, म्हणजे चारचा पूर्ण भाग जातो आहे। परत आता तीनचं बघूया आपण, तर बघा तीनचा एक भाग, तीनचा दुसरा भाग, तीनचा तीसरा आणि चौथा भाग, म्हणजे तीनचा पण भाग जातो, चारचा पण भाग गेला, तीनचा पण भाग गेला। आता दोनचा भाग जातो का ते बघूया आपण, परत याचे मला दोन दोनचे गट पाळावे लागतील, तर दोनचा एक भाग, दोन भाग, तीन, चार, पाच आणि सहा, म्हणजे ही अशी संख्या याच्यामध्ये चारचा पण भाग जातो, तीनचा पण जातो आणि दोनचा पण पूर्ण भाग जातो। मग किती संख्या झाली, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चौ आठ, बे पंचे दहा आणि बे सख 12, ही अशी संख्या आहे की ज्या संख्येमध्ये दोनचा पण पूर्ण भाग जातो, तीनचा पण आणि चारचा पण, लहानात लहान संख्या म्हणू आपण, म्हणजेच ही एक अशी लहानात लहान संख्या आहे। आता या दोन संख्या मी बाजूला करतो, हां ही एक लहानात लहान अशी संख्या आहे की ज्या संख्येमध्ये दोनचा पण निश्चित भाग जातो, तीनचा पण जातो आणि चारचा पण जातो, कोणती संख्या होती ती 12। आणि म्हणून या ठिकाणी दोन तीन आणि चारचा लसावी, ज्याला आपण लघुत्तम सामायिक विभाजक म्हटलं, तो किती झाला 12 झाला मित्रांनो। तर अशा प्रकारे आपल्याला लसाईमध्ये LCM हा काढता येतो, आणि ते जर आपण काढलं तर विद्यार्थ्यांना हे रंजक वाटतं या पद्धतीने घेतलं तर, आणि विद्यार्थी आनंदाने अशी उदाहरणं सोडतात, म्हणून आपण गणित पेटीतील साहित्याचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांना ह्या संकल्पना समजून देण्याचा प्रयत्न करूया।